पर्वरी सुकूर येथे बेकायदेशीररित्या शेतातून रस्ता बांधण्यात आला असल्याचा आरोप काँग्रेसनं केला होता. क्रिकेटर के एल राहुल यांच्या बंगल्यावर जाण्यासाठी सदर रस्ता बांधण्यात आला असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. या आरोपांचे पर्वरी फार्मर्स क्लबनं खंडन केलं असून सदर रस्ता हा शेतकऱ्यांच्या सोयीसाठी बांधण्यात आला असून राहुल यांच्या बंगल्यावर जाण्यासाठी रस्ता बांधून देण्याचा प्रश्नच. रस्तो करपाचो उद्देश असो की आमकां धड ट्रॅक्टर व्हरोंक मेळनासलो, हार्वेस्टर व्हरोंक मेळनासलो, पावर टिलर व्हरतलो मेळनासलो, माथ्यान जर सामान व्हरतलो एक अर्दो किलोमिटर जर भितर जाल्यार कितलें पॅनीक आहा तें आमकां शेतकऱ्यांक कळटा. हे जे कोण एलिगेशनां घालतात बिरबल तिकलो सारको मनीस जावं तो पणजीकार तो खंयच्यान खंय अळडोण्याच्या हांगा येयला आमची शेतां पळोवपाक. तुमची शेतां पळय मरे, आमच्या शेतांचे कितें त्रास आहा ते आमी जाणा. आनी तिसरो मनीस तेंच्या बरोबर कोण तरी फट्टे म्हणून आसलो तो आनीक खंय तरी रावता. म्हणजे जे लोकांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली ते थंय स्थायीक लोक कोण नासले. स्थायीक लोकांक जर समज शेतकऱ्यांकूच जर प्रॉब्लम आसले जाल्यार ते शेतकार येवन सांगतले आसले कंप्लेन कितें आसा ते. पूण शेतकार कोण ना, शेतकार सगळे आमच्या बरोबर आहा. आमी आमकां जाय म्हणून रिझोल्युशनां घेवन हे रस्ते करून घेतले. हेतून प्रश्न येयलो खंयचो कॉम्पेन्सेशनाचो. आमी आमचेच जमनी दिल्या, आमकां जाय म्हणून आमी आमच्या गरजेनुसार रस्ते केले. तेतून कॉम्पेन्सेशन कोण सरकार दितलो आमकां आनी कित्याक दितलो प्रश्नच येयना. आमी आमच्या गरजे खातीर करून घेतले. आतां हेंचो आरोप असो आहा की रस्तो इल्लिगल जालो म्हणून. इल्लिगल रस्तो करपाक जमनी कोणाच्यो, जमनी आमच्यो, सो लिगल पार्ट खंय उरलो. आमी स्वताहून आमच्या मर्जेन आमी एनओसी दिल्या, आमचे एनओसी घेवन आमी रिझोल्युशनां घेवन ते रस्ते केल्लेले आहात. सो कसले आरोप करताना आरोपाक कितें तरी पुरावो आसपाक जाय. कसले पुरावे थंय दिनासतना आरोप करप हें राजकारण. आमकां कितें तुमचें राजकारण कितें आसा तें तुमच्या राजकारण त्या लेवलाक दवरा. आमच्या शेतांनी हाडनाका. एक शेतांनी कोण काम करता, गरीब लोक काम करता. तुमच्या सारके पयशेकार थंय शेतांनी वचना. आमकां आमची पोट भरपाक जाय, ती शेती करपाक जाय म्हणून आमी आमदाराक ही कल्पना दिवन आमी करून घेतलें. ते हेंच्यांनी पळोवन जर इतली हांकां जेलसी जाल्या. के आर राहुलाक आमी रस्तो केला म्हणून शेतांसून. जो कोण आरोप घालता पळय तेणी येवन पयलीं पळोवचे. बेश्टे थंय प्रेस घेतले आनी कितें केलें म्हूण जायना. तूं येवन तो जागो पयलीं पळय. के आर राहुलाक तेचो रस्तो आहा येवपाक, तेका ह्या रस्त्याची गरजूच ना. तूं पयलीं पळय मरे, मागीर आरोप कर. कोण सांगता, कोण हें करता म्हूण तूं तुमी आरोप घालता. आनी अशें म्हाका तरी सर आमी तरी पळोवंक ना के एल राहुला केन्ना थंयसून येयल्लो. तेका एक बरो एक्सेस आहा आनी सगळें अप्रुवल आहा तेका. तेका शेतांसून येवपाची गरजूच ना. आनी हो रस्तो करपाक आमी सगळ्यांनी एनओसी दिल्या, शेतकऱ्यांनी शेत एनओसी दिल्या, रेजोल्युशन घेतलां. आमचे तीन चार क्लब आसा, फार्मर्स क्लब, तेंच्यांनी सगळ्यांनी रेजोल्युशन घेवन हें आमदाराक धाडले. आमदारान ते फॉवर्ड करून WRDO काम करून घेतले. हेच्या पयलीं सुकूर म्हणटा थंय कांयच कामां जायनासलीं, पर्वरीन कांयच कामां जायनासलीं. आमदार येवन आमदारा कडसून आमी रेजोल्युशनाक दिवन पांया पडून आमी सगळ्या शेतकऱ्यांक वचून रिक्वेस्ट करून आमदाराक आमी तो रस्तो करपाक लायलो. पांय तेंचे वजन मोडून पडटले आसले, म्हणजे तेंच्या माथ्यार वजन आसा. हे जर समज बरें करता मनीस ते आतां कोण बरें करता तें कळोंक जाय न्हू. तेणें जर समज तें आसा तें म्हणलें न्हू जाल्यार तुका इतली देवान बुद्दी दिल्या आपूण बरें करता म्हणून. तूं तेन्ना जेसीबा तेन्ना तें लेवल करून घे की एटलीस्ट मनशांक वचपाक वाट जातली न्हू. तूं ब्लायंडली बंद केलें आनी घरा गेलें आनी आजून पासून तुवें त्या रस्त्याक पळोवंक पासून ना, म्हणजे तूं कितकें हें बरें करतलें आमच्या गांवांतल्या लोकांचें तें आमकां आतां कळटा न्हू. आनी सगळ्या लोकांक कळटा. आनी कोणाकूच जर डावट आहा, हांव जाल्यार सांगता तुमकां, कोणाकूच जर डावट आहा हें खरें आनी खोटें कितलें पळय तें प्रत्यक्ष येवन पळोवचें. असल्यो बातम्यो खोट्यो बातम्योचेर विश्वास दवरून कोणे विश्वास दवरून तें सत्य मानपाचें ना. कित्याक आमी इतलीं वर्सां जालीं त्या शेतांनी वावरता, आमकां खबर आहा कितें जाय आनी कितें नाका. जायत्यो फेसिलिटीज मेळटा गिमा पासून आमकां सर सबसिडायज ट्रॅक्टर धाडटा सगळ्यांचे शेतां काडून. आमी पयलींच रेडी जावन आमची शेतां बरे भाशेन करता. आमचे चड उपकार आनी आमचो सर आमचे बरोबर शेत लावन पासून येता. ह्यो आमकां खूब उमेद दिसता ताचे बरोबर शेत लावन आमचे तो नागरून पासून येता.
कितेंय आमचो डिफिकल्टीज आसली आमी हें उतर सांगल्या प्रमाणे डायरेक्ट वचून सांगता आमकां अमकें जाय आमचें तें रोखडेंच आयकून आमचें सगलीं कामां तो शाती करता.